आता राज्यातील पावसाच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट. राज्यातील विविध भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. सखल भागामध्ये पाणी साचलं, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याचं दिसतंय. तर अनेक ठिकाणी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुण्यात प्रशासनाच्या वतीनं लष्कराच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं. अनेक ठिकाणी धरणांमधून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. प्रामुख्यानं ही काही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, इगतपुरी, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, गडचिरोली या ठिकाणची ही दृश्य आहे. तर सध्या धरणांची स्थिती पाहूयात. खडकवासला धरणातून 45 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग आहे. पानशेत धरणातून 12,432 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे. वरसगाव धरणातून 10,485 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. टेमघर धरणातून 381 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे. मुळशी धरणातून 27,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे. कासारसाई धरणातून 3,450 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तिकडे पवना धरणातून 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. वडेवळे धरणातून 8,689 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आंध्रा धरणातून 3,752 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चास्कमान धरणातून 30,165 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वीर धरणातून 63,173 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कलमोडी धरणातून 1,508 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भाटघर धरणातून 26,131 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे. बामा आसखेड धरणातून 6,200 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नीरा देवधर धरणातून 7,060 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गुंजवणी धरणातून 3,597 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे. डिंबे धरणातून 15,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. एडगाव धरणातून 7,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे. वडस धरणातून 5,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. बंडगार्डन बंधाऱ्यातून 66,741 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे. गुंजवणी धरणातून 3,597 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.